नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे। सर्वप्रथम वीकेबी न्यूजच्या सर्व रसिकांना 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा। बघूया आजच्या ठळक घडामोडी। चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मुख्य शासकीय कार्यालयात ध्वजारोहण, यावेळी पोलिसांनी देखील दिली मानवंदना। मोहन भागवतांनी दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा। स्वातंत्र्य राहण्यासाठी स्वनिर्भर होणे आवश्यक, सरसंघचालक यांचे आवाहन। आणि वर्धेत प्रेरणा देशभक्तार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण, तिरंगी बलून आकाशात सोडून उत्सव साजरा। नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तयार करण्यात आलेल्या स्वातंत्र्य लढ्यातील युद्धे या पुस्तकांचे प्रकाशन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, तसेच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी 10 वाजता नागपूर सुधारण्याच्या सभागृहात आयोजित करण्यात आले। याचाही एक मोठा प्लॅन आपण, मला असं वाटतं, हातामध्ये घेऊया की जेणेकरून आपल्याला आपलं शहर हे बेघरमुक्त करता येईल आणि प्रत्येक बेघराला या ठिकाणी घर देता येईल। त्या दृष्टीनं त्यातल्या काही अडचणी असतील तर त्या आपण निश्चित दूर करण्याचा प्रयत्न करू। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा दिनानिमित्त वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्य शासकीय कार्यालयात ध्वज फडकवला। पोलिसांनी यावेळी मानवंदना दिली। त्यानंतर जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सेवाव्रतींचा मुनगंटीवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। कालपासून सुरू झालेला पाऊस लोकांच्या उत्साहावर विरजण टाकणारा ठरलाय। सर्व भारत मातेच्या सुपुत्रांना, देशभक्त जनतेला 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हृदयापासून मनापासून शुभकामना। हा दिवस नमन करण्याचा, स्वातंत्र्यवीरांचं स्मरण करण्याचा व सोबत स्वातंत्र्यवीरांच्या स्वप्नाला साकार करण्याचा संकल्प करण्याचा आज चंद्रपूर जिल्ह्यांनी संकल्प केला की महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये चंद्रपूरकर जनता नेहमीच पुढे राहील, अग्रेसर राहील, आपापल्या परीने योगदान देत जय महाराष्ट्र करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहील। यासोबतच आज चंद्रपूर जिल्ह्यातून सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून आम्ही संकल्प केला। नागपुरातील तहसील पोलीस ठाण्या अंतर्गत एका चोऱ्याने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरीने हिसकावून नेल्याची घटना घडली होती। या प्रकरणी पोलिसांनी तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहे व चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केलाय। तर पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे। फिर्यादी व त्यांची पत्नी हे सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास स्कूटीने निकालस जैन मंदिर इतवारी येथे पूजा करण्यासाठी गेले होते व त्यानंतर रात्री दोघे पूजा करून सुधार रोड देवगल्ली इतवारी नागपूर रोडने घरी परत येत असताना जोशी बिल्डिंग समोर आले तर त्यांच्या मागून एक मोटरसायकल सवार आला व त्याने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरीने हिसकावून तेथून पळून गेला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी चंदन सिंग उर्फ राजा लोकराम पटेल व वर्ष 48 याला अटक केली आहे। तसेच त्याच्याजवळून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे। वीकेबी न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट। स्वातंत्र्याची 75 वर्षे आपण सर्वांनी व आपल्या देशाने पूर्ण केली आहेत। आपल्यासाठी हा गौरव व संकल्पाचा दिवस आहे। ज्यांना स्वातंत्र्य राहायचं आहे त्यांना सुरक्षेबाबत जागरूक राहावंच लागेल। यासाठी स्वातंत्र्य राहण्यासाठी स्वनिर्भर होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय। स्वतंत्रता के 75 साल हम सब ने, हमारे देश ने पूर्ण किए हैं। इस उपलक्ष्य पर आप सभी को शुभकामनाएं। हमारे लिए गौरव का क्षण है और हमारे लिए संकल्प का भी क्षण है। 15 अगस्त 1947 को हमको स्वतंत्रता मिली। अंग्रेजों से हमने अपने देश को अपने हाथ में ले लिया। यकायक नहीं हुआ है और भारत का इतना बड़ा भूभाग एक राजनीतिक छत्र के नीचे, एक सत्ता के नीचे, अपने स्वयं की सत्ता के नीचे तो शताब्दियों के बाद आया। इस लंबे कालखंड में संपूर्ण देश को ऐसा बनाने की
भरसक चेष्टा बहुत लोगों ने की। 1857 के बाद का ही कालखंड देखते हैं तो प्रत्यक्ष शस्त्रास्त्रों के साथ संघर्ष, समाज में राजनीतिक जागृति करके आंदोलन, समाज के दोष हटा के समाज को सुधारित रूप में संगठित रूप में आगे लाना और समाज में स्वत्व देशभक्ति का भाव जागरण, इन चारों रास्तों पर अनेक लोगों ने अपना सर्वस्व देकर काम किया है। उत्तर नागपुरातील नारीगाव समता नगर येथील फारुके आजम मदरसा येथे भाजप प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी अनेक मुस्लिम बांधव देखील उपस्थित होते, तर यावेळी अध्यक्ष हाफिज आसिर खान देखील यावेळी उपस्थित होते। कमिटी देवस्थान येथे 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता हर घर तिरंगा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। या कार्यक्रमाला नागपूरचे जिल्हाधिकारी आर विमला, DCP गजानन राजमाणे, तहसील पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावडे, आमदार प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे आदी उपस्थित होते। आज या भारतातल्या प्रत्येक नागरिकासाठी एक महत्त्वपूर्ण सण आहे म्हटलं तरी चालेल। आज या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहे आणि हा दिवस अतिशय आनंदाने उत्साहाने साजरा करणं हे देशातील प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एक राष्ट्र अभिमानी पक्ष आहे आणि त्याचे सर्व आज नागपुरातील शहरातील पदाधिकारी इथे डॉक्टर बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्याकरता एकत्र झालेले आहेत, कारण की या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये अनेक महापुरुषांचा जसा त्याग आहे त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी सुद्धा या देशाचं संविधान लिहिलेलं आहे। त्याच्यामुळे या सगळ्या महापुरुषांना अभिवादन करावं, हा दिवस जल्लोषात उत्साहात साजरा करावा या हेतूने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी येथे उपस्थित आहेत। आज 15 ऑगस्ट आज या भारताला स्वतंत्र होऊन 75वा अमृत महोत्सव आपण सर्वजण नागरिक इथले भारताचे नागरिक साजरा करीत आहोत। अतिशय अभिमानास्पद बाब आहे या भारत देशासाठी ज्या लोकांनी आपलं बलिदान दिलं, हौतात्म्य स्वीकारलं, अशा लोकांच्या मुळेच आज आपण या देशाला स्वतंत्र मिळून 75 वर्ष पूर्ण झाले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माल्यार्पण करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज या स्वतंत्र दिनानिमित्त सर्व पदाधिकारी आम्ही इथे उपस्थित झालेलो आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानातून अनेक गोष्टी या देशाला मिळालेल्या आहेत, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन या देशाने अजून उज्ज्वल भविष्यासाठी सर्व नागरिकांनी प्रयत्न करावे अशा या शुभेच्छा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे व सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यातर्फे आम्ही सर्व नागरिकांना देत आहोत। स्वातंत्र्य दिनाच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा। वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए।
फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। विश्रांतीनंतर आपलं स्वागत। आजादी का अमृत महोत्सव वर्षानिमित्त स्वातंत्र्याचा 75वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे। यानिमित्त वर्धा येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभक्तार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले। या ध्वजारोहणानंतर तिरंगी बलून्स आकाशात सोडून हा उत्सव साजरा करण्यात आला। तर कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव देखील करण्यात आला। आणि नुकसानीच्या मदतीमध्ये जवळपास दुप्पट ऐवजी तिप्पट वाढ करण्यात आली राज्य शासनाकडून, आणि शेतकऱ्यांना सहजतेने पीक कर्ज उपलब्ध झाले पाहिजे याच्यासाठी सगळ्यांनी मिळून पुढाकार घेतलेला आहे। आतापर्यंत जवळपास 510 कोटीचं पीक कर्ज वाटप झालेलं आहे आणि जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांपैकी एकही वंचित राहू नये याची काळजी जशी आपण मागच्या वर्षी घेतली होती, यावर्षीही एकही शेतकरी पीक कर्जाशिवाय, पात्र शेतकरी पीक कर्जाशिवाय राहू नये याची आपण पूर्ण काळजी घेतो आहे। मौदा बस स्टँड परिसरात दुपारी 11 वाजताच्या दरम्यान ड्रायव्हर यांनी चाबी लावून ठेवली व तो सवारीसाठी मौदा बस स्टँड येथे सवारी बघण्यासाठी गेला असता उबी असलेली काली पिली क्रमांक MH31AP8030 टॅक्सी अचानक सुरू झाली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या कुंबलकर यांच्या पाणठेल्यात जाऊन धडकली। या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही, पण पाणठेल्यासमोर उभ्या असलेल्या 2 दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। मौदा बस स्टँड हा अतिशय वर्दळीचा परिसर असून या ठिकाणी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कालीपिली टॅक्सी नेहमीच उभ्या असतात। आधीच या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फाने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे। सदर मार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असून मागील अनेक वर्षात या मार्गावरील अतिक्रमण काढण्यास अपयशी ठरले आहे, त्यामुळे हा परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे। प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहन उभे करणाऱ्यांबाबत वाहतूक पोलिसांकडून योग्य प्रकारे नियोजन केले जात नसल्यामुळे या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता लक्षात घेता येते। या ठिकाणी दिवसभर वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे। या ठिकाणी 15 ऑगस्ट असता किंवा शुक्रवार असता तर जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे। नेहमी यांच्या गाड्या भर रस्त्यात उभ्या असतात, त्यांना कोणाचीच भीती नाही कारण आर्थिक संबंध असल्यामुळे सर्व छुप आहेत। गाडीवाल्यांकडून भरपाई देऊन मामला लवकरच संपवून कालीपिलीला नागपूर येथे पाठवण्यात आले। या घटनेमुळे आता पोलीस मोठी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहेत का असा प्रश्न देखील उपस्थित होतोय। या प्रकरणी साधे पोलीस सुद्धा आले नाही, गुन्हा दाखल करणे आवश्यक होते, पण त्यांनी सुद्धा हात झटकून समजवता करण्यातच धन्यता मांडली। पण जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण असतं? निवड समजवता करून त्यांना नेहमी साथ दिली जाते हा गंभीर विषय आहे। या सर्व प्रकारामुळे नागरिकांनी आपला रोष व्यक्त केलाय। विकेबी न्यूज साठी मौदा येथून हर्षा रोहन खडे यांची रिपोर्ट। गोंदियात मुस्लिम मायनॉरिटी ट्रस्ट आधार महिला संघटना व्यापारी महासंघाच्या वतीने पावसात तिरंगा यात्रा दुर्गा चौक, गांधी पुतळा, जयस्तंभ चौक मार्गे काढण्यात आली। देशातील 75व्या अमृत महोत्सवानिमित्त सकाळी 8 वाजता गोंदिया येथे ही तिरंगा यात्रा काढण्यात आली। ठिकठिकाणी डीजेच्या तालावर नाचत स्वागत देखील करण्यात आले। दिनांक 14
10 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पोलीस विभाग गडचिरोलीद्वारे सायकल मॅरेथॉन व रनिंग मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. सदर सायकल मॅरेथॉन गांधी चौक गडचिरोली ते जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली, रनिंग मॅरेथॉन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली ते गांधी चौक या मार्गाने काढण्यात आले. सदर रॅलीत खालील मान्यवर उपस्थित होते. एसीपी अंकित गोयल, ॲडिशनल एसीपी समीर शेख, एसडीपीओ जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, पीआय अरविंद कुमार कतलाम, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल, क्रीडा अधिकारी घनश्याम वराडकर, क्रीडा मार्गदर्शक एस बी बडकेलवर, विशाल लोणारे इत्यादी उपस्थित होते. व्हीकेबी न्यूजसाठी गडचिरोलीवरून गणेश शिंगाडे यांची रिपोर्ट. कापसी येथील उमिया पार्किंग येथील युनियनच्या कार्यालयात नागपूर ट्रेलर युनियनतर्फे 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी संघाचे अध्यक्ष शैलेंद्र मिश्रा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शेषमणी मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात नागोराव वाघ, सुधीर कापसे, अशोक पंडित, संजय शर्मा तसेच युनियनचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. भाइयों, ज्यादा समय न लेते हुए मैं बताना चाहता हूँ कि स्वतंत्रता दिवस के रूप में हम लोग अपने यानी हिंदुस्तान में जो ये स्वतंत्रता दिवस और गणतंत्र दिवस मनाया जाता है, ये बहुत बड़ा पर्व है. इससे हम लोग एक प्रेरणा मिलती है. ये स्वतंत्रता 200 साल के बाद में हमको हमारे महान पुरुषों ने दिलाया है, जिन्हें हमें आज के दिन याद करना बहुत जरूरी होता है. आज हम उनके याद में इस पर्व को मनाते हैं. उनसे ये प्रेरणा मिलती है कि लोग अपने भाई, आज के डेट में भाई भाई की नहीं हो रहा है, पड़ोसी पड़ोसी की नहीं हो रहा है, लेकिन वो महान पुरुष पूरे देश के लिए कुर्बानी दे दिए और हमको आजादी दिए. आज अपना लोगों का स्वार्थ नहीं रहा, आज वो लोग नहीं रहे, लेकिन हम लोगों को फर्ज मिलता है कि उन महान शहीदों को, महान पुरुषों को, देव आत्माओं को हमें याद करना चाहिए और वो जो है आज हम स्वतंत्रता दिवस और गणतंत्र दिवस के रूप में ही उनको याद करते हैं. तर व्हीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत बघत रहा व्हीकेबी न्यूज. नमस्कार.